नमस्कार ॲग्रोवनच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये स्वागत. पाहूया ठळक बातम्या. कोरोनामुळे यंदा नाशिकचा फुलबाजार श्रावणातही कोमजलेला. निर्यातीच्या बाबतीत भारतीय साखरेला आधार देणाऱ्या इराणमध्ये आर्थिक अडचणी. केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना लागू करण्याची संघर्ष शेतकरी संघटनेची मागणी. जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी राज्यात रानभाज्या महोत्सव आयोजित. आणि पुण्यात सलग सुरू असलेल्या पावसाने पिकांना दिलासा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यात श्रावण महिन्यात पूजा सजावट यासाठी दरवर्षी फुलांची मागणी असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक धार्मिक विधी आणि मंदिरे बंद असल्याने फुलबाजार श्रावणातही कोमेजलेला असल्याचं चित्र आहे. परिणामी फुल उत्पादक व विक्रेते हे दोन्ही घटक अडचणीत सापडले आहेत. श्रावण महिन्यात फुलांची मागणी असते त्यानुसार शहराच्या लगतच्या गावातील शेतकरी झेंडू, गुलाब, शेवंती, मखमल, गुलछडी अशा फुलांच्या लागवडी केल्या जातात. लॉकडाऊन शिथिल असल्याने काही फुल विक्रेते फुले घेतात. मात्र आता शहरातील पंचवटी परिसरात भाविकांची ओसरलेली गर्दी तसंच ग्राहकांनी पाठ फिरवल्याने श्रावणात फुलत असलेला गणेशवाडीचा बाजार सुणासुणा आहे. गेल्या 2 महिन्यांपासून निर्यातीच्या बाबतीत भारतीय साखरेला आधार देणाऱ्या इराणमध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी करार होऊनही आर्थिक बाबींची पूर्तता होत नसल्याने इराणला जाणारी सुमारे 2 लाख टन साखर गेल्या महिन्यापासून भारतीय बंदरातच अडकून पडली आहे. केंद्र सरकारने नुकतंच बदलून दिलेलं साखर निर्यातीचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं मोठं आव्हान आता देशातील साखर उद्योगापुढं आहे. विशेष करून जुन्या व कच्च्या साखरेची निर्यात करणं येत्या 2 महिन्यात अडचणीचं ठरणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, भाजीपाला, मका आणि सोयाबीनसारख्या पिकांची मातीबोल भावात विक्री करावी लागली आहे. आधीच कोलमडलेल्या शेतकऱ्यांना आता कांदादाराच्या घसरणीलाही तोंड द्यावं लागत आहे. अशात आता केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली नाही तर आंदोलनाचा उद्रेक होईल असा इशारा संघर्ष शेतकरी संघटनेनं दिला आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत नवीन कांदा बाजारात येईल. परंतु सध्या कांदादारात प्रचंड घसरण झाली आहे. यातून मार्ग निघाला नाही तर शेतकरी मोठ्या संकटात सापडेल असं त्यांनी नमूद केलंय. केंद्र सरकारने तातडीने निर्यात प्रोत्साहन योजना लागू करून निर्यातीला चालना देण्याची आवश्यकता आहे अशी मागणी संघटनेमार्फत करण्यात आली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री व्यवस्था बळकट करून हात ठेवा. सर्वांसाठी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करतानाच रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासी बांधवांची समृद्धी ही संकल्पना कृषी विभागामार्फत अवलंबण्यात येईल. यासाठी जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी राज्यात रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचं कृषीमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी सांगितलंय. कृषीमंत्री भुसे यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात साकारलेल्या रानभाज्या महोत्सवाची सुरुवात मंत्रालयात झालेल्या छोटेखणी कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी कृषीमंत्री भुसे, राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम, सचिव एकनाथ डवले आणि शहापूर व वाडा येथील आदिवासी भगिनी उपस्थित होत्या. मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा करण्यात जिल्हा सहकारी बँकांनी आघाडी घेतली असली तरी सर्वाधिक कर्ज पुरवठ्याचं उद्दिष्ट मिळालेल्या व्यापारी बँका कर्ज पुरवठा करण्यात कमालीच्या पिछाडीवर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज पुरवठा करण्याचं घोडं 37% अडकलेलं आहे. शिवाय कर्जमाफी मिळाल्यानंतरही खरीपाच्या पेरणीपूर्वी व वेळेत कर्ज मिळण्याची शेतकऱ्यांची आशा पुन्हा एकदा बाकीच राहिली आहे. कर्जमाफीच्या निर्णय अंमलबजावणीतील विलंबाचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्याचा प्रश्न कायम रेंगाळलेला असतो. त्याची प्रचिती पुन्हा एकदा यंदा खरीप पीक कर्ज पुरवठा करण्याच्या निमित्ताने येते. यंदाच्या खरीपात मुगाच्या पिकावर लीफ क्रिंकल या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं बहुतांश पीक अडचणीत आलेलं आहे. यामुळे उत्पादनाला यंदा फटका बसण्याची शक्यता वाढली आहे. पिकासाठी केलेला खर्चही निघण्याची शक्यता दिसत नसल्याने शेतकरी पीक विमा योजनेतून मदत मिळावी अशी मागणी करत आहेत. अकोला जिल्ह्यात या हंगामात नियोजित 22,000 हेक्टरच्या तुलनेत 89% म्हणजेच 20,242 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. पैकी अर्ध्याहून अधिक क्षेत्रावरील मुगाच्या पिकावर लीफ क्रिंकल रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मुगाच्या झाडाची पाने आकडली असून कुठलीही फूल व शेंगांची त्यावर धारणा झालेली नाही आहे. तेल्हारा, बाळापूर, अकोला, मूर्तिजापूर, पातूर, बार्शी, टाकळी, अकोट अशा सर्वच तालुक्यात मुगावर या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून आलेला आहे. 2 ते 3 दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या 24 तासात लोणावळा येथे 133 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. त्यामुळे भात खाचऱ्यात पाणी साचले असून ओढे नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. नदीपात्रात पाणी वाढलं असून धरणातील पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे भात रोपांची पुनर्लागवड व रखडलेल्या भात लागवडीची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली होती. सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर चांगला असला तरी पूर्व पट्ट्यात हलक्या सरी बरसत होत्या. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. मॉर्निंग बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूयात. अधिक अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.